जळगाव राजा परिसरातील शेतकरी शेतात दिवसभर काम करतात, रात्री वन्य प्राणी रोही पिकांची नासाडी करून शेतकऱ्यांचा प्रचंड नुकसान करतात। शेतकऱ्यांनी वारंवार वन विभागाकडे लेखी आणि तोंडी तक्रारी केल्या आहेत, तरी देखील वन विभाग गांभीर्याने लक्ष देत नाहीये असं दिसून येते। शेतकऱ्यांनी हजारो रुपये खर्च करून आणि काही शेतकऱ्यांनी कर्ज काढून शेतीसाठी बियाणे, महागडी खते, औषधे खरेदी केली आणि शेतीत पिकांची लागवडही केली। आता पिकांची वाढ होत असताना वन्य प्राणी रोही शेतकऱ्यांच्या पिकांची नासाडी करत असल्याने शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। वन विभागाने वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करून ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झालेलं आहे त्याचे पंचनामे करून तत्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शिवसंग्राम संघटनेनं वन विभागाकडे केली आहे। वन्य प्राण्यांच्या बंदोबस्तासाठी शिवसंग्राम संघटनेच्या वतीनं वनपरिक्षेत्र अधिकारी यांना निवेदन देण्यात आलंय। देऊळगाव राजा तालुक्यात सध्या शेतात पिकांचा हंगाम बहरलेला आहे। या आठवड्यात दमदार पाऊस झाल्यानं शेतात हिरवीगार पिके आहेत, मात्र शेतकऱ्यांचे हे हिरवे स्वप्न वन्य प्राण्यांच्या हैदोसामुळे भंगवण्याच्या मार्गावर आहे। तालुक्यातील असोला जा आणि परिसरातील शेतात अनेक दिवसांपासून रोही, नीलगाई, रानडुकरे, हरण या वन्य प्राण्यांचा धुमाकूळ सुरू असून वन्य प्राण्यांमुळे सोयाबीन, कपाशी, तूर आणि इतर पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। असोला जा शिवाराला लागूनच मोठे वनक्षेत्र आहे। या वनक्षेत्रात रोही, नीलगाई, हरण इत्यादी प्राणी मोठ्या प्रमाणावर वास्तव्यास आहेत। वन विभागाकडून वन्य प्राण्यांचा बंदोबस्त होत नसल्यामुळे येथील वन्य प्राणी परिसरातील शेतात घुसून मोठ्या प्रमाणात उभ्या पिकांची नासधूस करतात। वन्य प्राण्यांमुळे शेतकरी आणि शेतमजुरांच्या जीवालाही धोका निर्माण झालाय। वन्य प्राण्यांच्या त्रासामुळे आपली जमीन पडीत ठेवण्याची वेळ अनेक शेतकऱ्यांवर आली आहे। दिवसरात्र शेतात काबाडकष्ट करूनही वन्य प्राण्यांमुळे पिकांची मातीच होतीये। शासन शेतमालाला भाव देत नाहीये, त्यात आसमानी संकट आणि आता वन्य प्राण्यांचा हैदोस यामुळे शेतकरी हतबल झालाय। सध्या होणारे नुकसान टाळण्यासाठी शेतकरी स्वतःचा जीव धोक्यात घालून वन्य प्राण्यांना हुसकवण्याचा प्रयत्न करतात। पिकांच्या रक्षणासाठी जागली सुरू आहे, मात्र शेतामध्ये रोही, रानडुकरे अशा प्रकारच्या वन्य प्राण्यांचा मोठ्या प्रमाणात धुडगुस सुरूच आहे। त्यामुळे वन विभागाने वन्य प्राण्यांचा तत्काळ बंदोबस्त करावा आणि ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय त्यांचे पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांकडे शिवसंग्राम संघटनेचे तालुका अध्यक्ष राजेश इंगळे, जहीर पठाण, अजमत खान, चंद्रभान झिने आदींनी केली आहे। परिसरामध्ये मागच्या आठवड्यामध्ये चांगल्या प्रकारे पाऊस पडल्यामुळे शेतातील पिके बहरत आहेत आणि उत्कृष्ट पद्धतीने सर्वांची शेतातली पिके आलेली आहे, मात्र वन्य प्राण्याच्या हौदासामुळे सदर शेतातील पिके ही नासाडी होत आहे। सदर वन्य प्राणी रोही, रानडुक्कर यांनी शेतामध्ये हौदास घातल्यामुळं सर्व पिकांची नासाडी ते करत आहे, यामुळे शेतकरी भयभीत झाला आहे। या कारणाने आम्ही आज या ठिकाणी निवेदन दिले आहे की बा सदर ठिकाणचे तत्काळ तत्काळ पंचनामा कर, ज्या ज्या ठिकाणी नुकसान झालेलं त्यांचे पंचनामे करून त्या शेतकऱ्याला तत्काळ तत्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी आणि इथून पुढे या वन्य प्राण्याचा तत्काळ तत्काळ बंदोबस्त करण्यात यावा जेणेकरून शेतकऱ्याचं नुकसान होणार नाही। न्यूज रिपोर्टर दत्ता हंडे, आज 24 तास, देऊळगाव राजा। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।